तर आम्ही नारायण राणेंच्या पाठीशी त्यांचा प्रचार करणार असं म्हणतायत उदय सामंत. पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करू असंही उदय सामंत यांनी म्हटलंय. त्यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा इथून इच्छुक होते, मात्र पदाधिकाऱ्यांची नाराजी आम्ही दूर करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाराजगी तो रहेगी क्योंकि उनका जो सपोर्ट था वो किरण भैया के उम्मीदवारी को था. नाराजी रहेगी, नाराजी हम दोनों जाके हमारे पदाधिकारी जाके वो दूर करेंगे. कल नारायण राणे साहब का मेरे ख्याल से फॉर्म भरने का दिन है, 11 बजे हम उसमें शामिल होंगे. जो हम किरण भैया के उम्मीदवारी के साथ करने वाले थे तब हम प्रचार करने वाले थे, उससे आगे जाके राणे साहब का प्रचार करेंगे. जे आपण म्हटलं की नारायणराव राणेंची उमेदवारी जाहीर झाली, जर रात्री या घडामोडी घडल्याच नसत्या, किरण भैयाने जर सांगितलं नसतं तर आज संध्याकाळपर्यंत नाही उद्या सकाळपर्यंत देखील उमेदवारी जाहीर झाल्या नसत्या. आणि म्हणून मी सांगितलं की एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि अमित शाह साहेबांनी सांगितलेला शब्द असेल, या संदर्भात जो आम्ही निर्णय घेतला त्याच्यामुळे नारायणराव राणेंची उमेदवारी जाहीर झाली असेल. त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो.